निखिल त्या रस्त्यावर उभा होता अगदी तीन तासांपासून की अपेक्षा जास्त वेळ काय माहीत त्याला इथून जायचे होते त्यासाठी तो गाडीची वाट बघत उभा होता एका झाडाखाली त्या विशाल झाडाची थंडगार छाया त्याच्या मनाला काही म्हटलं तरी शांत ठेवण्यास मदत करत होती मात्र आता तो पुरता वैतागला होता उगीच नजर इकडे तिकडे फिरत होती बऱ्याच गाड्या त्याच्या समोरून गेल्या त्याने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला कोणीही थांबलं नाही आजकाल कोणाला कोणाची गरज नाही का आपले आपणच बापरे आता संध्याकाळ होणार आणि मग रात्र आजूबाजूला उंच उंच झाड पायी चालत जाणं शक्य नाही कारण त्याचं गाव जवळजवळ पंचवीस किलोमीटर अंतरावर जर गाडी मिळाली नाही तर आजूबाजूच्या झाडांची सोबत सारखे उभं राहिल्यामुळं पाय दुखू लागलेले तेवढ्यात त्याचं लक्ष एका आवाजानं वेधलं कुत्र्यांचं भांडण चार कुत्रे एका कुत्र्याला चावत होते आणि तो बिचारा कुत्रा ओरडत होता विवळत होता जीव वाचवून पळत होता इतक्या वेळापासून या भकास रस्त्यावर काहीही नव्हतं पण आता त्या कुत्र्यांच्या ओरडण्यानं रस्ता कसा सजीव झाला तो त्यांच्या भांडणाची गम्मत बघू लागला तो बिचारा जखमी गरीब कुत्रा बाकीचे आक्रमक चार कुत्रे त्याचा चावा घेत होते बघता बघता त्यांनी त्याच्या शरीराचे लचके तोडले शेवटी त्या गरीब कुत्र्यातील ताकद संपली आणि तो निपचित पडला तेव्हाच त्या चारही कुत्र्यांनी त्याला सोडला बापरे अंगावर काटा आला निखिलच्या किती निर्दयी होते ते चौघे त्या गरीब कुत्र्याचा जीव घेऊन त्यांना काय मिळालं वाचवायला हवं होतं का आपण त्या कुत्र्याला असं राहून राहून निखिलला वाटू लागलं तेवढ्यात गाडीच्या हॉर्नच्या आवाजानं तो भानावर आला एक कार उभी होती ड्रायव्हर विचारत होता काय भाऊ येतोस ना अरे कुठे हरावला अरेच्छा आपल्याला गावी जायचं नाही का विसरलोच की तो स्वतःशीच म्हणाला हो हो येऊ देत मला तो गाडीच्या जवळ आला फाटक उघडून आत शिरला सर्वात शेवटी जाऊन बसला बसल्यावर जरा बरं वाटलं गाडीत पाच लोक होते तरुण अगदी त्याच्यासारखे ड्रायव्हर जवळ एक बसलेला मधल्या सीटावर तिघे बसलेले शेवटी शेवटच्या सीटावर हा बसलेला गाडीने आता चांगलाच वेग पकडला होता काय मित्रा कुठं जायचं ड्रायव्हरनं विचारलं निखिलने आपल्या गावाचं नाव सांगितलं बराच लांबचा प्रवास आहे अजून तसा आपला नाही का मजा येणार बघ ड्रायव्हरचं हे बोलणं निखिलला जरा विचित्र वाटलं ते पाचही एकमेकांचे मित्र असावेत अशा त्यांच्या गप्पा सुरू झाल्या हॉलिवूड मूवी खतरनाक हॉरर चित्रपट विचित्र सायको किलर कुऱ्हाडीनं खांडोळी करणारे सायको माणसांचे ग्रुप बापरे त्यांच्या गप्पा ऐकूनच निखिलच्या अंगावर काटा आला त्यांच्यातला एक निखिलला उद्देशून म्हणाला काय भाऊ हॉरर वगैरे बघतोस की नाही नाही रे मित्रांनो मी असलं काही बघत नाही असं रक्तरंजित दृश्य का बघायचे त्याचे उच्च विचार ऐकून सगळेजण हसले हसण्यातली तुच्छता त्यालाही समजली थोडा वेळ असाच शांततेत गेला असं प्रत्यक्षात घडतं बर का त्यांच्यातला एक जण अचानक म्हणाला निखिलला कस वाटलं म्हणजे असे विकृत लोक समाजात असतात त्याने विचारले मग यापेक्षा विचित्र लोक आता काही दिवसांपूर्वी काही वेडे नाही का बोलता बोलता तो अचानक थांबला सारे उगीच मगाशी बोलणाऱ्या त्यांच्या मित्राकडे बघू लागले काही दिवसांपूर्वी काय निखिलने विचारले काय नाही काय नाही असच आपलं त्याने विषय बदलला निखिलला वेगळंच वाटू लागलं भीती संशय त्याला काहीतरी आठवलं त्याने बॅगेतून वर्तमानपत्र बाहेर काढलं बातम्याही त्याच राजकारणी लोकांचे वक्तव्य कुठे अपघात कुठे खून आणि सगळ्यात महत्वाचे वेड्यांच्या इस्पितळातून फरार झालेले वेडे विनाकारण लोकांचा जीव घेऊन विकृत समाधान प्राप्त करणारे वेडे तो ती बातमी वाचू लागला आणि त्याच वेळी गाडीतल्या एकानं त्याच्या हातातून वर्तमानपत्र हिसकावून घेतलं खूप दिवस झाले राव पेपरच वाचला नाही ए दे तो पेपर निखिल ओरडलाच सॉरी दोस्ता तुला न विचारता हिसकावून घेतला ना म्हणून त्याने वर्तमानपत्र त्याच्याकडे परत केले मग त्याने ती पूर्ण बातमी वाचली सात वेडे होते ते सुरक्षा रक्षकाचा जीव घेऊन पळालेले आज चार दिवस होऊनही त्यांचा पत्ता पोलिसांना लागलेला नव्हता सर्वांवर अर्थातच गंभीर गुन्हे होते खुणाचे कोणते त्याचा उल्लेख वर्तमानपत्रात नव्हता त्याने एक नजर गाडीत बसलेल्या सगळ्यांवर फिरवली आणि त्याला काहीतरी आठवलं एक गूढ कथा तो हॉरर बघत नसला तरी हॉरर गूढ वाचायला त्याला आवडायचं आणि आताही त्याला एक कथा आठवली कधीतरी वाचनात आलेली एक माणूस बसमध्ये शिरतो आत बसमधले लोक त्याला वेड्यांच्या इस्पितळातून फरार झालेल्या वेड्या माणसांच्या बाबतीत सांगतात वैतागून तो माणूस बसच्या दुसऱ्या मजल्यावर जातो त्याला तिथे इतर मेलेले लोक दिसतात म्हणजे मेलेले सारे लोक बसमधल्या वेड्यांनी मारलेले त्याचाही जीव जातो असा साधारण काहीतरी आशय आता त्याचीही परिस्थिती अशीच गाडीत पाच अनोळखी गूढ रक्तरंजित भयपटांचा उल्लेख भीतीने त्याच्या अंगावर काटा आला त्याने नजर बाहेर टाकली आता बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ पूर्णपणे अंधार पडलेला होता झाड घर भराभर मागे जात होती आणि अचानक अचानक गाडी थांबली आता आता काय हे सारे माझा खून करणार की काय निखिलच्या मनात विचार आला चल मित्रा चहा घेऊया त्यांच्यातला एक निखिलला उद्देशून म्हणाला हुश मनातल्या मनात मना सुटकेचा निश्वास सोडला त्याने बाहेर एक चहाचे लहानसे दुकान दिसत होते दुकानाच्या बाहेरच छोट असा बल्ब पुढे काही अंतरावर गावही दिसत होते दुकानाच्या जवळ थोडीफार माणसं होती सारी हसत खिदळत होती गाडीतल्या पाचही लोकांच्या व्यतिरिक्त इतर माणसे बघून त्याला हायसं सा वाटलं सारे बाहेर पडली हीच संधी होती पळून जायची हे तेच वेडे असले तर त्याच्या डोक्यातले विचार त्रासदायक माशांसारखे भनभन करत होते पण मनस्थिती द्विधा होती एकाने चहाची ऑर्डर केली थोड्याच वेळात चहावाला चहा घेऊन आला साऱ्याने उभ्या उभ्या चहा घेतला अर्थात निखिलनेही घेतला चहा पिताना त्या सर्वांच्या नजरा निखिलवर खेळलेल्या निर्जीव नजरा सारे एकसारखे त्याला निरखून बघत होते निखिल चहा घेळू लागले जीप घसा जाळत चहा पोटात जाऊ लागला सारे गाडीतले सहकारी नजरेने त्याला घायाळ करत होते चहा घेतल्यावर त्यांच्यापैकी एकाने पैसे दिले सर्वांसोबत तोही गाडीत येऊन बसला रोबोट सारखा बाहेर इतरत्र अंधार बघून या सर्वांपासून सुटका करून पळून जायचा विचार उडून गेला होता बर पळून गेलो आणि हे ते वेडे नसले मग आपल्याला मूर्खात काढून हा किस्सा ते इतरांना सांगणार शिवाय हे सारे पाचच जण पळालेले तर सात जण होते आता अंधार पडलेला पळून जाता येणं ना शक्य नाही जंगली परिसर गाडी पुन्हा सुरू झाली चहाचं दुकान मागं गेलं मग ते लहानस गाव आता फक्त झाड आणि जंगल यांच्या गप्पा पुन्हा सुरू झाल्या अरे त्या एका चित्रपटात कसे रे अमुक अमुकने त्या माणसाला कसं तलवारीनं उभा कापला होता अरे हो हो, हो मीही बघितलेला तू चित्रपट सारे अशा गप्पा मारत होते गप्पा ही सगळ्या रक्तरंजित वेड्या माणसांचे सायको लोकांच्या गोष्टी नाहीतर भूत पिशाच नख्यांनी डोळे फाडणारे किंवा नख्यांच्या सहाय्यानं पोटातला कोथळा निखिलने दोन्ही हातांनी आपले कान झाकून घेतले ते घाणेरडे प्रसंग ऐकून उलटी होईल की काय असंच वाटू लागलं त्याला या किळसवान्या गोष्टी ऐकणं शक्यच नव्हतं त्याच्यासाठी डोळे गच्च मिटून घेतले दोन मिनिटं झाली असतील अचानक झालेल्या स्पर्शानं तो भानावर आला काय आवडत नाही काय आमच्या गप्पा एक विचारत होता चेहऱ्यावर एखाद्या सायको माणसाला शोभेल असं त्याचा हास्य होतं निखिलने नकारात्मक मान हलवली भीतीने त्याचे ओठ थरथरत होते सारे जण परत एकदा हसू लागले आमचा प्लॅन यशस्वी ठरला अरे आम्ही ना लेखक आहोत भयकथा लिहितो आमच्या कथेत आम्ही बऱ्याचदा लिहितो की एक माणूस रस्त्यावर उभा असतो मग त्याला लिफ्ट मिळते एकतर गाडीत असलेला माणूस खुनी असतो नाहीतर ज्याला लिफ्ट दिली तो असतो आता आम्ही तर खुनी नाहीये तू तर सारे पुन्हा हसू लागले तुला झाडाखाली उभा असलेला बघून आमच्या डोक्यात एक आयडिया आली की तुला लिफ्ट तर द्यायची पण तुझ्या मनात भीती निर्माण करायची त्यात आम्ही पुरेपूर यशस्वी झालो शिवाय वेड्यांच्या इस्पितळातून फरार झालेल्या वेड्यांची खबरही ताजी होती तुझ्या भीतीचं जे निरीक्षण आम्ही केलं ना ते आता आम्हाला शब्दात उतरवता येईल बघ खजील होऊन निखिल त्यांच्याकडे बघतच राहतो आणि तो, तो पाठीवरून बॅग काढतो सारे हसण्यात व्यस्त त्याने बॅगेतून सुरा बाहेर काढला आणि पुढच्याच क्षणी म्हणाला आम्ही साथ होतो सारे वेगळे झालो पण उद्देश एकच माणसांना मारणं त्याचं बोलणं ऐकून ड्रायव्हरने गाडी थांबवली बापरे त्याचा आवाजही किती बदलला होता घोगरा आवाज निखिलने सुरासमोर बसलेल्या माणसाच्या पाठीत असला पण त्याला काही होत नाही सारे थक्क झालेले आणि आता निखिल हसू लागतो घाबरले <laughs> काय मी एका नाटकात काम करतो त्यात एका सिरियल किलरचा रोल प्ले करतो तोच हा चाकू पाठीत खूप असला की याचे पाते मुठीत शिरते नकली चाकू आहे हा सारे पुन्हा हसू लागतात गाडी पुन्हा सुरू होते त्या सर्वांच्या हसण्यात आता निखील सामील झाला होता पण अचानक ड्रायव्हर पुन्हा गाडी थांबवतो गाडीतल्या सर्वांना वाटतं त्यांचा रस्ता कोणी अडवला की काय पण तसं नव्हतं ड्रायव्हरच्या छातीत कळ निघते बाकीच्यांची तशीच अवस्था होऊ लागते सारे जण गाडीच्या बाहेर उतरतात भडाभडा रक्त उकतात आणि शांतता सगळे कोसळतात खेळ खलास इकडे चहाच्या त्या छोट्याशा दुकानात ते सहाही बसलेले असतात सातवा चहा तयार करत असतो त्या दुकानाच्या मागे दुकानाचा मालक मरून पडलेला मगाशी चहा ज्या पोरांनी घेतलं ते गेले असणार ना आता चहा तयार करणारा सायको म्हणतो मग शेवटी विष मीच माझ्या घरी जाऊन आणले होते ना त्या विषाचे काही कण पोटात गेले तरी माणूस संपतो त्यांच्यातला एक जण म्हणाला ऐ विष जपून वापरा बर का अजूनही गिरयक येऊ शकतात त्यांच्यातला आणखी एक म्हणतो ते गिरायकाची वाट पाहू लागतात एक गाडी येते गाडीतून पोलीस उतरतात त्या सर्वांची पळापळ सुरू होते